कंस्ट्रक्शन ऑफ डार्क रूम या प्रैक्टिकल मधील दुसरा भाग अरेंजमेंट ऑफ इक्विपमेंट्स इन डार्क रूम म्हणजे डार्क रूम मधलं जे काही साहित्य आहे जी यंत्रसामग्री आहे ती कशा पद्धतीनं तुम्ही ठेवणार आहात अरेंजमेंट. वन नंबर इन द मास्टर टँक द डेव्हलपर टँक मस्ट बी ॲट लेफ्ट साईड अँड फिक्सर टँक मस्ट बी ॲट राईट साईड. म्हणजे मास्टर टँकमध्ये डेव्हलपर टँक हा डाव्या बाजूला ठेवायचा व फिक्सर टँक उजव्या बाजूला ठेवायचा. द वॉटर टँक मस्ट बी प्लेस्ड इन बिटवीन देम. ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे डेव्हलपर आणि फिक्सरच्या मध्ये वॉटर टँक ठेवायचा. या वॉटर टँकला रिन्सिंग टँक असेही म्हणतात. टू नंबर द डिस्टन्स बिटवीन सेफ लाईट अँड द ड्राय वर्किंग बेंच मस्ट बी 1.2 meters. म्हणजे वर्किंग बेंच व सेफ लाईट यांच्यामधील अंतर हे 1.2 meters असणं आवश्यक. थ्री नंबर देअर मस्ट बी लेड बॉक्स टू स्टोअर अनएक्सपोज्ड एक्सरे फिल्म्स बॉक्स. म्हणजे एक्सरे फिल्म बॉक्स जे आहेत म्हणजे एक्सरे फिल्म बॉक्स जे आपण खरेदी करतो त्यांचं संरक्षण होण्यासाठी ते बॉक्स लेड बॉक्समध्ये ठेवणं गरजेचं आहे. फोर द हँगर्स अँड कॅसेट्स मस्ट बी प्रॉपरली अरेंज्ड. म्हणजे कॅसेट आणि हँगर व्यवस्थित ठेवा तुमच्या हाताला येईल असं. फाईव्ह द रेडिएशन मॉनिटरिंग डिवाइस शुड बी प्रेझेंट इन द डार्क रूम. म्हणजे डार्क रूममध्ये तुमच्या रेडिएशन येते का हे तपासण्याचं एक मशीन मिळतं ते डार्क रूममध्ये ठेवणं गरजेचं आहे. यापूर्वी तुम्हाला पास बॉक्स ह्याविषयी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन आणखी अरेंजमेंट ऑफ डार्क रूम हे प्रॅक्टिकल पूर्ण झालेलं आहे. दिलेल्या फिगर्स वगैरे सगळं व्यवस्थित काढा.